तेलंगणा येथील एक कुटुंब आपल्या 16 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत होते. मुलाने मोठा वाढदिवस साजरा करा असं घरच्यांना सांगितलं होतं, पण काही क्षणात असं घडलं की कुटुंबियांनी मृत मुलाच्या हाताने केक कापला. पुढे व्हिडिओ काय तो पाहा, त्याआधी आपला चॅनल सबस्क्राईब करा. कुटुंब आपल्या 16 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत होते, मात्र वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्यांच्या मुलाची प्रकृती खालवल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने आल्याने त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाबरोबरच वाढदिवस साजरा केला. मिळालेल्या माहितीनुसार आसियाबाद जिल्ह्यातील गुणवंतराव आणि ललिता यांना 3 मुलं आहेत. शुक्रवारी त्यांचा 3रा मुलगा सचिन याचा वाढदिवस होता. सचिनच्या वाढदिवसाच्या तयारीत कुटुंबीय व्यस्त होते. वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन आसियाबाद येथे खरेदीसाठी गेला होता. खरेदी करताना सचिनच्या छातीत दुखू लागले. आपली तब्येत बिघडल्याचं त्याने आईवडिलांना सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सचिनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला, कारण ज्या मुलाचा वाढदिवसाची तयारी सुरू होती त्याच्यावरच कुटुंबियांना अंत्यसंस्कार करावे लागले. सचिनच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी निर्णय घेतला की अंतिम संस्कार करण्यापूर्वी त्याच्या मृतदेहाबरोबरच वाढदिवस साजरा करायचा. तशी तयारी घरच्यांनी केली आणि आईवडील व इतर नातेवाईकांनी त्याचा हात धरून केक कापला. या दरम्यान सर्वांनी पाणवलेल्या डोळ्यांनी सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.